हॅलो स्टुडंट्स, वेलकम इन अ सहज शिक्षण यूट्यूब चॅनल. तर विद्यार्थ्यांनो, आज आपण इयत्ता 8वीचा विषय आहे बालभारती, म्हणजेच मराठी. तर याच्यामधला 12वी ही जी कविता आहे गोधडी, या कवितेचा आपण संपूर्ण स्वाध्याय बघणार आहोत. तर विद्यार्थ्यांनो, व्हिडिओ एंडपर्यंत बघा, कारण स्वाध्यायामध्ये जे सगळे प्रश्न विचारलेले आहेत त्याची सगळ्यांची उत्तरं अगदी व्यवस्थित मस्त तुमच्या लक्षात राहतील आणि मेन म्हणजे परीक्षेमध्ये पटकन आठवतील अशा टाईपमध्येच मी दिलेली आहेत. तर त्यासाठी व्हिडिओ तुम्ही एंडपर्यंत बघायचा आहे. अजून ही जर चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे इथून पुढचे जेव्हा जेव्हा सगळे स्वाध्याय मी अपलोड करीन तेव्हा तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन मिळेल. तर प्रश्न पहिला आपला आलेला आहे, आकृत्या पूर्ण करा. आणि आता याच्यामध्ये अशा टाईपच्या ह्या आकृत्या दिलेल्या आहेत. तर बघा, ही आहे आकृती अ, गोधडीची वैशिष्ट्ये. आणि ही चार जे आपल्याला सर्कल दिलेले आहेत हे आपल्याला भरायचे आहेत. तर त्याच्यामध्ये काय काय येणार बघा. गोधडीची वैशिष्ट्य कोणते आहेत? फक्त चिंध्यांचा बोचका नसतो. त्यानंतर दुसरं आहे मायेलाही उब देणारी. तिसरं आहे बापाच्या फाटक्या धोतराचे अस्तर. आणि चौथं आहे आईच्या फाटक्या लुगड्याचे अस्तर. चला, पहिला पूर्ण झाला. आता दुसरा आहे, गोधडीत चिंधीच्या रूपाने आठवणीत दडलेल्या व्यक्ती. तर या ठिकाणी आपल्याला चार व्यक्तींची नावं त्या ठिकाणी द्यावी लागणार. बघा, उत्तर आहे आई, वडील, मामा आणि भाचा. तर हे आपला पहिला प्रश्न पूर्ण झाला. आता पुढचा प्रश्न येतोय दुसरा, कवितेच्या आधारे आईची वैशिष्ट्ये लिहा. चला, तर प्रश्न खूप सोपा आहे, कविता ही खूप सोपी आहे. उत्तर, आयुष्यभर कष्ट करणे, संसारात खाल्लेल्या खस्ता, मायेची ऊब आणि स्मरणांच्या सुईने शिवलेली गोधडी. तर ही सगळी त्याची वैशिष्ट्य आहेत. प्रश्न दुसरा सुद्धा पूर्ण झालेला आहे. आता प्रश्न तिसरा, तुमच्या घरातल्या एखाद्या जुन्या वस्तूशी जुळलेले तुमचे भावनिक नाते तुमच्या शब्दात व्यक्त करा. आणि विद्यार्थ्यांनो, याचं उत्तर आलेलं आहे. तर हे जे उत्तर आहे हे मी माझ्या परीने दिलेलं आहे. तुम्हाला याच्या ठिकाणी तुमचं वेगळं उत्तर तुम्ही लिहू शकता किंवा या उत्तरामध्ये तुम्ही तुमच्या सुद्धा मनातल्या काही ज्या गोष्टी आहेत त्या याच्यामध्ये तुम्ही ऍड करून हे उत्तर पूर्ण करू शकता. तर मी माझ्या परीने या ठिकाणी उत्तर दिलेलं आहे ते पहिल्यांदा आपण वाचूया. तुमच्यासाठी फॉर एक रेफरन्ससाठी काय असं समजा हे मी उत्तर दिलेलं आहे, तुम्ही तुमच्या पद्धतीनं सुद्धा हे लिहू शकता. उत्तर बघा, मी 4थीत असताना निबंध लेखन स्पर्धेत माझा पहिला नंबर आला होता. त्यावेळी मला बक्षीस म्हणून श्यामची आई हे पुस्तक मिळाले होते. माझ्या आयुष्यातील ते पहिलेच बक्षीस असल्यामुळे मला त्या पुस्तकाविषयी खूप प्रेम आहे. ते पुस्तक मिळाल्यावर काही दिवसातच वाचन पूर्ण केले आणि त्या पुस्तकाला मी माझ्या अभ्यासाच्या पुस्तकाच्या कपाटात जपून ठेवले. माझा जीव त्या पुस्तकांमध्ये अजूनही गुंतलेला आहे. तर बघा, अशा प्रकारे आपण याचं उत्तर दिलेलं आहे, जे की तुमचे त्या वस्तूशी असलेले भावनिक नाते. तर ती वस्तू या ठिकाणी मी पुस्तक असं दिलेलं आहे की जे या ठिकाणी त्या पहिला नंबर मिळालेला, निबंध स्पर्धेमध्ये पहिला नंबर मिळाल्यानंतर बक्षीस म्हणून मिळालेले होते. आता पुढचा प्रश्न आहे, प्रश्न 4था, आईविषयीच्या भावना व्यक्त करणारे कवितेतील शब्द किंवा शब्द समूह लिहा. तर काय काय आहे बघा, त्यासाठी आपल्याला कविता माहिती असली पाहिजे, त्याचा अर्थ व्यवस्थित कळलेला असला पाहिजे. पहिला, मायेलाही उब देणारी. गोधडीत दटावून बसवलेल्या चिंध्या, लुगड्यांचे पटकूर, बाबांनी संक्रांतीला आईला घेतलेले लाडके लुगडे आणि आईची स्मृतींची सुई.
तर आईविषयी इतके सारे शब्द भावना किंवा या टाईपमध्ये शब्दसमूह आलेले आहेत या कवितेमध्ये. ठीक आहे, तर पाच पॉईंटमध्ये आपण याचं उत्तर दिलेलं आहे. प्रश्न पुढचा, पाचवा, खालील ओळीतील भाव स्पष्ट करा. आता त्यामध्ये प्रश्न अ, गोधडीला आईच्या फाटक्या लुगड्याचे आणि बापाच्या फाटक्या धोतराचे अस्तर असते. तर याच्यामध्ये आपलं काय सांगितलेलं आहे, भाव स्पष्ट करायचा आहे, त्यामध्ये भावनिकता जी आहे ती स्पष्ट करायची आहे. उत्तर बघा विद्यार्थ्यांनो, गोधडी हे आई वडिलांच्या कष्टमय जीवनाचे प्रतीक आहे. गरिबीमध्ये हलाकीचा संसार करताना आई वडिलांनी खूप कष्ट सोसले, त्यांच्या प्रेमळ खुणा गोधडीत दिसत आहेत. अस्तर म्हणजे गोधडी फाटू नये म्हणून आतून जोडलेले वस्त्र होय. कष्टमय जीवनाला मायेने सांभाळण्याचे अस्तर माझ्या आई वडिलांचे आहे असे कवींना सुचवायचे आहे. तर अशा प्रकारचे भाव या ठिकाणी लिहिलेले आहेत. आता यातील दुसरा प्रश्न आ, गोधडी म्हणजे नसतो चिंध्यांचा बोचका, ऊब असते ऊब. तर या हे जे कडवं आहे छोटस, याच्यामधला आपल्याला भाव व्यक्त करायचा आहे. उत्तर बघा विद्यार्थ्यांनो, गोधडी अंगावर पांघरल्यावर जी ऊब मिळते ती केवळ कपड्यांची नसते, त्यात आईच्या लुगड्याची व बाबांच्या फाटक्या धोतराचे अस्तर गोधडीला खाली वर जोडलेले आहे. जणू आई वडिलांची माया सतत त्या गोधडीतून जाणवते. म्हणून कवी म्हणतात, गोधडी केवळ चिंध्यांचा बोचका नसून त्यात साक्षात मायेची ऊब साठवलेली आहे. तर अशा प्रकारे अगदी मस्त या प्रश्नाचं उत्तर आपण दिलेलं आहे. हो, या ठिकाणी हा स्वाध्याय पूर्ण झालेला आहे, पण त्याच्या पुढे एक वेगळा भाग आहे, तो आहे लिहिते होया. तर हा भाग सुद्धा खूप इंटरेस्टिंग आहे. याच्यामधून आपल्याला जास्त जास्त व्याकरण जास्त समजतं. तर या लिहिते होऊया या भागामध्ये या ठिकाणी हा एकच प्रश्न विचारलेला आहे, ते म्हणजे गोधडीचे आत्मकथन या विषयावर 10 ते 15 ओळी निबंध लिहा. तर अशा प्रकारचे निबंध तुम्हाला परीक्षेमध्ये लिहायला लावतात. या कवितेवरती गोधडीचं आत्मकथन हा विषय दिलेला आहे. परीक्षेमध्ये तुम्हाला कुठलाही वेगळा विषय देऊ शकतात, त्यामुळे निबंध लिहा हा जो मुद्दा आहे, हा पॉइंट आहे, हा तुम्ही व्यवस्थित परफेक्ट करायचा आहे. तर शक्यतो परीक्षेला अशा टाय ज्या ज्या तुमचे या धड्यांवरचे निबंध लिहाण्यास असे प्रश्न विचारलेले आहेत त्यातलेच विचारले जातात. तर तुम्ही हा प्रश्न जो आहे हा परफेक्ट करून घ्या जायचा. चला सुरुवात करूया गोधडीचे आत्मकथन. तर विद्यार्थ्यांनो, या ठिकाणी मी माझ्या परीने हे उत्तर दिलेलं आहे. मी पुन्हा एकदा सांगते, तुम्ही तुमच्या डोक्यात ज्या काही आयडिया आहेत, ज्या काही जी काही वाक्य आहेत ती सुद्धा याच्यामध्ये ऍड करू शकता. तर बघा आत्मकथन, मी गोधडी बोलत आहे. आत्मकथन म्हटल्यानंतर जे कोण आहे ते स्वतः आपल्याशी बोलते असं आपण अज्युम करायचं असतं आणि त्यानुसार तो निबंध लिहायचा असतो. तर बघा, मी गोधडी बोलत आहे, मला काही जण वाकळ या नावाने देखील ओळखतात. माझा जन्म एका गरीब शेत मजुराच्या घरी झाला. श्रीमंत लोकांच्या घरी मी जन्म घेत नाही. माझ्या झापडीच्या अवतीभोवती अशाच शेतमजुरांची घरी आहेत. आमच्या घरी एक लहानगे बाळ होते. एकदा गंमतच झाली, ते बाळ अचानक खूप रडायला लागले. आईने त्याला कोणते तरी खेळणे दिले तरी त्याने ते घेतले नाही. मग तिने त्याला आपल्या पोटाशी घट्ट धरले, तेव्हा त्याने रडणे थांबवले. आईच्या लक्षात आले की त्याला थंडी वाजत असावी. तिने मग त्याला त्याच्यावरती पांघरले आणि तो चक्क हसला.
आता या ठिकाणी मला म्हटलेला आहे म्हणजे कोण? गोधडी. तिने मला त्याच्यावर पांघरले आणि तो चक्क हसला. रात्रभर तो माझ्याच कुशीत दडून होता, म्हणजेच गोधडीच्या. माझ्या जन्माची ही एक कहाणी आहे. आईने खूप साऱ्या चिंध्या गोळा केल्या, त्यात तिच्या कधी काळी आवडीचे पण आता जीर्ण होऊन चिंध्या चिंध्या झालेले तिचे लुगडे होते. बाबांच्या सदऱ्याचे तुकडे होते. मामानं तिला घेऊन दिलेल्या लुगड्याच्या चिंध्या होत्या. त्या चिंध्या तिने एकत्र गोळा केल्या, त्यातून माझा जन्म झाला. मला झोपडीतच राहणे आवडते, कारण राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांसारखा माझाही अनुभव आहे. राजास जी महाली सौख्य कधी मिळाली, सर्व प्राप्त झाली या झोपडीत माझ्या. तर बघा विद्यार्थ्यांना, अशा प्रकारे आपण या गोधडीचे आत्मकथन या विषयावरती थोडक्यात हा निबंध लिहिलेला आहे. चला तर या पाठात सॉरी या कवितेचा हा जो स्वाध्याय आहे हा या ठिकाणी संपलेला आहे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलला अजून जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. थँक्यू.